सर्वच धर्माचं धार्मिक तत्वज्ञान कर्म या शब्दाभोवतीच फिरत आहे, आणि गीतेचा जे गीता जे हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे, कर्माला अनन्यसाधारण महत्त्व देतं. परंतु हे कर्म म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तरच आपण त्या दिलेल्या तत्वज्ञानानुसार वागू शकतो. जर कर्मच माहीत नाही तर आपल्याला तत्वज्ञान कुठून माहीत होणार आहे. आपण आज पाहूत की कर्म काय आणि कर्म कसं केलं जातं. हिंदू धर्मामध्ये कर्माचे तीन प्रकार आहेत. पहिलं संचित कर्म. संचित कर्म. दुसरं एक आपण म्हणतो की चालू कर्म. चालू कर्माचं त्याला प्रारब्ध वा प्रारब्ध. आणि थर्ड क्रियामान कर्म. क्रियामान कर्म. आणि क्रियामान कर्म म्हणजे ज्याचं फळ आपल्याला भविष्य काळात भेटतं. आपण हे तीन कर्म समजून घेतो. या कर्मामध्ये संचित कर्म. संचित कर्म म्हणजे मागल्या जन्मामध्ये मागल्या जीवनामध्ये पास्ट लाईफमध्ये आपण जे काही कर्म केलेत पण त्याचं फळ त्याच जन्मात नाही भेटलं, त्याचं फळ आपल्याला या जन्मात भेटलं, त्याला आपण संचित कर्म म्हणू शकतो. आणि हे संचित कर्म हे झालेलं कर्म हे आपल्याला बदलता येत नाही, हे आपल्याला पेच करावं लागतं, हे आपल्याला भोगावंच लागतं. त्याच्यामुळं त्याला संचित कर्म म्हणतात. संचित कर्म म्हणजे आपल्या पास्ट लाईफमध्ये आपण केलेलं कर्म ॲक्शन्स, आणि त्या ॲक्शन्स आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतात, त्यालाच म्हणायचं संचित कर्म. प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे आपण या जन्मामध्ये कार्य करतोय आणि त्याचं फळ पण आपल्याला सध्या भेटतंय, त्याला आपण प्रारब्ध म्हणू शकतो. हे प्रेझेंटशी रिलेटेड आहे, हे प्रेझेंटशी संबंधित आहे, हे पास्ट आहे, हे प्रेझेंट आहे. आणि क्रियामान कर्म म्हणजे आपण जर एखादी गोष्ट केली तर त्याचं फळ आपल्याला भविष्य काळात भेटतं, म्हणून त्याला म्हणायचं क्रियामान कर्म. म्हणून संचित कर्म हे पास्ट भूतकाळाशी भूतकाळ संचित कर्म प्रारब्ध प्रेझेंट वर्तमान आणि जे क्रियामान कर्म हे क्रियामान कर्म फ्युचर त्याला आपण भविष्य आपण भविष्यामध्ये आपल्याला त्याचं फळ भेटतं. हे तीन कर्म हिंदू धर्मामध्ये आणि इतर धर्मामध्ये देखील उल्लेखले आहेत, पण याचे महत्त्वाचा जे उल्लेख सापडतो हे उल्लेख मात्र हिंदू धर्मामध्ये सापडतो. आणि जे संपूर्ण गीता आहे या गीतेचा सार या कर्माभोवती आपल्याला फिरताना दिसतो, आणि त्यामुळं हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊ की कर्म काय, नेमकं कर्म म्हणजे काय. ॲक्शन. कर्म म्हणजे ॲक्शन. आणि ती ॲक्शन कोणती असली पाहिजे. समजा आपण आपल्या हाताने एखादं काम केलं तर ती पण ॲक्शनच आहे. आपण एखाद्याविषयी जर आपल्या डोक्यामध्ये विचार केला तर ती पण ॲक्शनच आहे. म्हणून कर्म हे चार प्रकारे आपण डिवाईड करू शकतो, विभागू शकतो. कर्म ॲक्शन. आणि ही ॲक्शन चार प्रकारे जर आपण डिवाईड केली तर हे फिजिकल आपण शरीरानं केलेलं कार्य, दुसरं इमोशनल भावनिक, तिसरं इंटेलेक्च्युअल बुद्धीनं केलेलं, आणि तिसरं स्पिरिच्युअल आध्यात्मिक. म्हणजे जर आपण शारीरिक कार्य केलं एखादं तर आपण समजू शकतो की हां ते शारीरिक कर्म झालं. जर आपण भावनेनं केलं तर ते भावनिक कर्म झालं, आणि ते जर विचारातून केलं तर ते वैचारिक कर्म झालं. आणि जर ते आध्यात्मिक कर्म असेल, आध्यात्मिक कोणतीही आध्यात्मिक ॲक्शन गोष्ट, जसं आपण पूजा अर्चा करतो, ध्यान करतो, तप करतो, हे सगळं एक आध्यात्मिक. म्हणजे चार प्रकारचे कर्म हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत, आणि गौतम बुद्धांनी देखील सांगितलेले आहे की आपण चार प्रकारचे ॲक्शन करतो, आणि ही ॲक्शन जर चुकीची गेली तरच आपण ह्याला पाप म्हणतो. म्हणजे हे पाप देखील चार प्रकारचे आणि पुण्य देखील चार प्रकारचे असतात, आणि हे चार प्रकारचे पाप आणि चार प्रकारचे पुण्य आपण ह्याला हेच चारही गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्र आणतो त्याच वेळेस ह्या चारही गोष्टी आपण ह्या तीन गोष्टीमध्ये टाकतो, तीन कर्मामध्ये टाकतो. म्हणजे आता बघा शारीरिक शारीरिक कर्म, शारीरिक भावनिक बौद्धिक आध्यात्मिक. हे आपण ज्यावेळेस कर्मात टाकतो त्यावेळेस हे कर्माचे तीन प्रकार, आणि हे संचित कर्म प्रारब्ध आणि क्रियामान कर्म.
मग जर चांगलं कर्म असेल तर ते संचित चांगलं कर्म होईल, म्हणजे दुसऱ्या जन्मात आपल्याला त्याचं फळ चांगलं भेटतं. जर प्रारब्ध चांगलं असेल तर चांगलंच भेटल, आणि जर क्रियामान कर्म चांगलं असेल तर चांगलंच भेटल. आणि जर वाईट असेल तर आपण त्याला पाप म्हणतो, आणि हे पाप जर असलं तर हे संचित कर्म देखील पापीच झालं, प्रारब्ध आणि क्रियामान कर्म. म्हणून पाप आणि पुण्य हे कर्मावर आधारलेले आहे. पाप आणि पुण्य हे कर्मावर आधारलेले आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा तुम्ही तीर्थयात्रा करा, काही करा, हे कधीही संपत नाही. त्याच्यामुळं हे कर्मानंच कर्म पूर्ण करावं लागतं. म्हणून पूजा करा, अर्चना करा, काही करा, जाप करा, हे कर्म संपत नाही, कर्मानंच कर्म करावं लागतं. कारण जे डेबिट अकाउंट आहे बँकेचं ते क्रेडिटमध्ये बदलायचं आहे, तर तुम्हाला कर्ज पेच करावं लागेल, नाहीतर काहीही नाही. थँक्स.